नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता आहे. या आपल्या सर्वांच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, की बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट येत आहे की उन्हाळ्यामध्ये कमी कालावधीमध्ये शॉर्टकटमध्ये चांगलं उत्पादन देईन किंवा चांगला पैसा कमवून देईन असं कोणतं पीक आहे. तर त्याच्यासाठी मी थोडासा विचार केला आणि आपल्या शेतकरी बांधवांना एक कमी पाण्यामध्ये आणि लवकरात लवकर निघेल असं पीक, आणि जेणेकरून पुढं खरीपाला जमिनीची नांगरट होऊन ती थोडीशी उन्हामध्ये तापल आणि खरीपाला त्याला वापरता येईल अशा पद्धतीचे एक आज पीक सुचवणार आहे. तर शेतकरी बंधूंना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोथिंबीर हे कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे. साधारणपणे कोथिंबीर 30-35 दिवसामध्येच येतं. जर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये केलं तर 30-35 दिवसामध्ये येतं. उन्हाळ्यामध्ये थोडंसे जास्त दिवस लागतात. आणि ही जी कोथिंबीर पीक आहे, या पिकाला वर्षभर काही ठराविक दिवस सोडले किंवा तिन्ही हंगामामध्ये या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते आणि तिन्ही हंगामामध्ये करता येतं. त्याच्यामुळं बरेच शेतकरी बांधव फारच खूप टेम्परेचर असेल तर त्या भागामध्ये सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कोथिंबीर पीक उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेता येऊ शकतं. मित्रांनो, कोथिंबीर लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामामध्ये करता येतं. पावसाळी म्हणजे खरीप हंगाम, रब्बी म्हणजे हिवाळी हंगाम, याच्यामध्ये केली जाते प्रामुख्याने. पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोथिंबीरीचे उत्पादन कमी निघत असलं तरी कोथिंबीर ही उन्हाळ्यात मागणी प्रचंड असते, बाजारात चांगला भाव मिळतो आणि कमी कालावधीमध्ये चांगलं पैसे कमवून देणार हे जे पीक आहे. हे पीक जर योग्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून पैसे कमवतात. त्याच्यामुळे बरेच शेतकरी बांधव योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्याची जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर लागवड करतात आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पादन मिळवतात. म्हणून आज आपण बघणार आहोत की उन्हाळी जी कोथिंबीर पिकाची लागवड दर्जेदार पद्धतीनं कसं उत्पादन घेता येईल कोथिंबीरचं, आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा आहे की उगवण क्षमता कमी होते. बरेच शेतकरी बांधव विचारतात की आम्ही कोथिंबीर पीक केवली पेरली पण त्याची उगवण क्षमता होत नाही, उतरली नाही, पातळ उतरली, त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर ती उगवण क्षमता, जर्मिनेशन ज्याला म्हणतो आपण, ती वाढवण्यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. आणि त्याचबरोबर जर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट करा. मी आपल्या शंकांचं, सर्व शंकांचं निरसन करेल. तर चला मित्रांनो, बघूया की कोथिंबीर आहे, ह्या कोथिंबीरच्या पिकाची जी लागवड आहे ती लागवडीसाठीची जी जमीन आहे ती जमीन कशी निवडली पाहिजे. तर कोथिंबीर ही सर्वसाधारणपणे सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये येते. त्याच्यामध्ये मध्यम आणि कसदार जमीन ही चांगली मानवते. आणि जर जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय खतं, सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये असेल तर हलकी जमीनसुद्धा या कोथिंबीर पीक घेऊ शकतो. या हलक्या जमिनीसुद्धा कोथिंबीर पीक घेता येतं. आता जमिनीची निवड करताना सर्वसाधारणपणे जे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त आहे, सेंद्रिय खतं जास्त आहे, अशी जमीन निवडावी आपण. त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन, उन्हाळ्यामध्ये पाणी जर असेल तरच हे पीक करा, अन्यथा हे पीक घेऊ नका. आणि चांगलं पाणी पुरल, एक दीड महिन्यापर्यंत तरी पाणी पुरल अशा पद्धतीनं पाटपाण्यावरती आपण करू शकतो, स्प्रिंकलरवरती करू शकतो. तर अशा पद्धतीनं सुधारित जाती कोणत्या, तर याच्यामध्ये बऱ्याचशा जाती आहेत. त्याच्यामध्ये V1, V2, Co1, D92, D94, J200, K40, K45, Coimbatore-1, Coimbatore-2, Lamsius-2, Lamsius-4. त्याच्यानंतर स्थानिक वाण आहे, त्याच्यामध्ये जळगाव धणा अतिशय प्रसिद्ध आहे, वाई धणा आहे. ह्या कोथिंबीरचं काही जे स्थानिक आणि सुधारित जाती आहे ह्यासुद्धा वापरल्या जातात. बियाणाचा जर विचार केला तर साधारणपणे 25-30 किलो बियाणं लागतं. आपण बियाणाची लागवड कशी करणार आहे, पेरणी करणार आहे का, राहणी करणार आहे का, झुपक्या पद्धतीने लावणार आहे, त्याच्यावरती ते ठरतं. तर साधारणपणे 25-30 किलो बियाणं एकरी लागतं. चांगली कोथिंबीर जर दाट, फार दाट नको पण एक प्रमाणात असं, फार पातळ नको जेणेकरून उत्पादन कमी निघतं, त्याच्यामुळे 25-30 किलो बियाणं एकरी वापरू शकतं. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात कोथिंबीरची उगवण ही कमी होत असते आणि दर्जेदार येत नाही, शिवाय उत्पादन कमी निघतं. म्हणून उन्हाळ्यात या पिकाला बाजार जास्त असतात. आपण बघू शकतो की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला चांगले बाजार भेटतात. म्हणून उगवण चांगली होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, किंवा आपण ही जी कोथिंबीरचं पीक आहे, हे कोथिंबीरचं पीक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार येण्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी काही ठराविक गोष्टी, ठराविक मुद्दे आहेत, तर त्याचा विचार आपण करू आणि त्यानुसार आपण व्यवस्थापन करू शकता. सर्वप्रथम कोथिंबीरची लागवड करण्याआधी जमीन नांगरून, कुळवून, रोटा मारून ती सपाट आणि भुसभुशीत करावी. जर जमिनीत ढेकळं जर जास्त राहिली तर जमिनीत जी आपण कोथिंबीर फेकणार आहे किंवा पेरणार आहे तर ती पातळ उगवून होते, ढेकळाखाली गाडली जाते. त्याच्यामुळे जमिनीमध्ये ढेकळं ठेवू नका, म्हणून भुसभुशीत आणि सपाट करणं गरजेचं आहे, मऊ करणं गरजेचं आहे जमीन. त्याच्यानंतर बियाणं निवडताना चांगल्या कंपनीचं निवडा, खात्रीचं निवडा, जेणेकरून काय होतं की चांगल्या प्रतीचं बियाणं वापरलं. त्याचबरोबर फार जुनं जर बियाणं वापरू नका. जुनं बियाणं वापरलं तर त्याची जी उगवण क्षमता आहे
जी जर्मिनेशन म्हणतो ते जर्मिनेशन पर्सेंटेज कमी असतं, उगवण कमी होते, आणि बऱ्याच वेळा आपण घरगुती ठेवलेले धणे असतील तर त्या धण्यांचा वापर करतो आणि त्याची उगवण क्षमता कमी होते. त्याच्यामुळे चांगल्या कंपनीचं, चांगल्या ब्रँडेड कंपनीचं कुठलंही वाण घ्या. उन्हाळ्यामध्ये येणारं वाण चांगल्या पद्धतीनं भेटतात, हायब्रिड सीड्स भेटतात, त्याचाही वापर करू शकता. त्याच्यानंतर कोथिंबीर पिकाची लागवड किंवा पेरणी करताना जमीन चांगली भिजून घ्यावी. आता याच्यामध्ये दोन तीन प्रकारे जमीन लागवड करताना, तर मी उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागवड करताना मी आपल्याला सांगू इच्छितो की जमिनीची अगोदर ओलवायची, ओलवायची म्हणजे पाणी सोडायचं, मोकळं पाणी सोडायचं, जमीन कमीत कमी वीजभर तरी ओली राहील अशा पद्धतीने ती भिजून घ्यायची. आणि जमीन भिजवल्यानंतर ती वापसा झाल्यावर लगेच त्याच्यामध्ये पेरणी करायची. आता वापसा झाल्यानंतर म्हणजे पेरणीला पाभार किंवा वाफे पाडून आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लावणार आहे त्याच्यानुसार वापसा करून ती पेरणी किंवा लागवड करावी. जमीन निवडताना शक्यतो तणविरहित असावी, जेणेकरून काय होईल की उगवण लवकर होईल आणि काढणी सोपी होते. तण जर असेल तर कोथिंबीरची काढणी अवघड जाते आणि मग त्याच्यामुळे तण जर गेलं तर बाजार कमी भेटतात कोथिंबीरच्या जोडीमध्ये. कोथिंबीर लागवड करताना दोन तीन प्रकारे वाफा पद्धत, त्याच्यामध्ये 3x2 मीटरचा आकाराचे वाफे पाडून त्याच्यामध्ये फेकणी किंवा राळणी पद्धत, कांदा जशी राळणी करतो तशी करू शकता. त्यासाठी वाफ्याच्या सारख्या प्रमाणामध्ये बियाणं फेकून राळणी करावी, जेणेकरून ते जे बियाणं आहे ते बियाणं माती आड जाईल, त्याच्यानंतर पाणी द्यावं. किंवा वाफा पद्धतीमध्ये 15x15 सेंटीमीटरच्या अंतरावरती खुरपायच्या साह्याने ओळी पाडायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये बी सोडायचं, असं पातळसं बी सोडायचं आणि ते जे बी टाकलेलं आहे ओळीमध्ये त्याच्यावरती माती लोटायची, ती माती आड करायचं आणि नंतर पाणी द्यायचं. त्याच्यानंतर पुढची पद्धती ती सरीवरंभा पद्धत. आता या पद्धतीमध्ये लहान लहान आकाराच्या सऱ्या काढायच्या, त्या सऱ्यांचे वाफे पाडू शकता आणि त्या सऱ्यांना जर चांगलं पाणी सापाट जमीन जर असेल तर डायरेक्टली सऱ्या असतील तर त्या सऱ्याच्या दोन्ही बाजूने किंवा आणि मधोमध असे झुपके लावायचे, म्हणजे 4-6 बिया घ्यायच्या आणि झुपके लावायचे. एक 4-4 बोटाच्या अंतरावरती जरी झुपके लावले तरी त्याने उत्पादन चांगलं निघतं आणि नंतर पाणी द्यायचे. तर याला झुपका पद्धत म्हणली जाते, सरीवरंभा पद्धतीवरती वापरलं जातं. त्याच्यानंतर काही शेतकरी बांधव ट्रॅक्टरच्या साह्याने सुद्धा पेरतात, पाभारीच्या साह्याने बैल पाभारीच्या साह्याने सुद्धा पेरणी करतात. फक्त आता पाभारीने पेरणी करताना, ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करताना बियाणं जास्त खोल जाणार नाही याची नक्की काळजी घ्या. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टरने पेरणी केली, फार खोल जर बियाणं गेलं तर त्याची उगवण होत नाही, त्यातल्या त्यात उन्हाळा जर असेल तर उगवणीला प्रॉब्लेम येतो. म्हणून वरच्यावर बियाणं, 1-2 बोटं की मातीआड फक्त बियाणं जाईल, एवढ्याच पद्धतीचे खोलवर बियाणं जाईल अशा पद्धतीने पेरणी करा. अन्यथा सरळ राहणी किंवा फेकणी पद्धतीनं सुद्धा आपण पेरणी करू शकतो. शेतकरी बांधवांना लागवडी आधी ही जी धणी आहेत किंवा जे बियाणं आहे ते बियाणं काय करायचं, चपलेच्या साह्याने किंवा फळीच्या साह्याने हळूवार रगडून घ्यायचं, त्याचे 2 भाग करायचे. त्याच्यामुळे काय होतं की जे उगवण आहे ती उगवण चांगली होते. हे बऱ्याच जणांना माहीत नाही की बरेच जण काय करतात की तशा पद्धतीने करत नाही, पण या पद्धतीनं धण्याचे 2 भाग करून नंतर पेरणी करायचे. आता त्याच्या अगोदर उगवण क्षमता वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की पेरणीपूर्वी जे धणे ते धणे एका पोत्यामध्ये एका कठोड्यामध्ये बांधायचे. जेवढे बियाणं असेल किंवा पोतं जरी असेल तर ते पोतंच्या पोतं काय करायचं, पाण्यामध्ये भिजवायचे. म्हणजे पूर्ण गुणी असेल, बारदाण्याची गुणी असेल, पोतं असेल तर त्या पोत्यावरती पूर्णपणे चिळबिळीत त्याच्यामध्ये पाणी पाण्याच्या टाकीमध्ये भिजून काढायचं, पोतंवरती काढून घ्यायचं आणि रात्रभर ते भिजवलेलं पोतं आहे धण्यांचं बियासं तशाच पद्धतीने राहू द्यायचं. सकाळी ते जे पोतं आहे ते जे गाठोडे आहे त्या गाठोड्यातले धणे बाहेर काढायचे, सावलीमध्ये थोडेसे सुकवायचे की जेणेकरून थोडेसे मोकळे होतील आणि त्याच्यानंतर पेरणी करायची. रात्रभर ते गुंडाळून ठेवून सकाळी ते धणे सावलीत थोडं सुकून नंतर लागवड करायची. म्हणजे उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता चांगली होती. त्याच्यामुळे काय ते भिजवलेले धणे, त्या भिजवलेल्या धण्यामुळे त्याचे जे चांगलं उगवण आहे ते उगवण होते. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं की पाणी, ते पाणी देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागतं, त्याच्यामुळे 4-5 दिवसाच्या अंतराने किंवा गरजेनुसार जमीन जशी तशा पद्धतीनं पाणी देऊ शकता. आणि ते पाणी जर दिलं तर कोथिंबीर हिरवीगार राहते आणि जर गरज असेल तर 10-12 दिवसाच्या अंतराने उगवून झाल्यानंतर युरियाचा एखादा हात किंवा 19:19 एक फवारणी आणि जर का पानं करपलेले असतील तर कॅब्रेटॉपची एक फवारणी घेऊ शकता आपण. अन्यथा याला काहीही खर्च करू नका, बाकीचं काही करू नका. 19:19 फवारणी घेतली तरी चालेल, हिरवीगार लसलशीत होते. फक्त काढणीच्या 10-12 दिवस अगोदर ही फवारणी घ्या. काढणीच्या 10 दिवस जर शिल्लक असतील तर त्याच्यामध्ये कुठली फवारणी घेऊ नका, 10-12 दिवस अगोदर फवारणी घ्या, जेणेकरून कोथिंबीर चांगली लसलशीत होईल. पाणी व्यवस्थापन करा जेणेकरून चांगल्या पद्धतीने हिरवीगार कोथिंबीर लसलशीत आणि वाढलेली कोथिंबीर होईल. साधारणपणे उन्हाळी उत्पादन 1-3 ते 3.5 टनापर्यंत निघतं, पण बाजार चांगले असल्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. अशा पद्धतीनं हे कोथिंबीरचे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी नक्की अपेक्षा करतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा. आणि मित्रांनो, आपण सचिन मेंढे कृषी वार्ता हिंदीसुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्यावरतीसुद्धा सबस्क्राईब करा, ती व्हिडिओसुद्धा बघा. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.